वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एक असा स्टॉक आपण बघणार आहोत जो की पेनी स्टॉक आहे, पण तो स्टॉक त्याचे फंडामेंटली, त्याचे रिव्हेन्यू, त्याचा अर्निंग पर शेअर, ती कंपनी डिव्हिडंड देते का, याचे सुद्धा आपण डिटेल्स जाणून घेणार आहोत। अगदी 13 रुपयाला, 13 रुपये, 13.5 रुपयाच्या घरामध्ये मिळणारा हा स्टॉक येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी मुवमेंट टच करू शकतो, अशी अपेक्षा आहे की या स्टॉक मध्ये एक मोठी मुवमेंट येऊ शकते, पण लॉंग टर्म साठी। मित्रांनो, पेनी स्टॉक असतील किंवा काही मिड कॅप स्टॉक असतील, असे बरेच, किंवा लार्ज कॅप असतील, जर योग्य स्टॉकचा अभ्यास केला आणि लॉंग टर्म साठी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड केलं, तर त्याचा फायदा आपल्याला नक्की मिळू शकतो। लाईकचं बटन दाबायला विसरू नका, माहिती आवडली असेल तर शेअर सुद्धा करा। मित्रांनो, व्हिडिओ हा एज्युकेशनल पर्पज आहे, बाय किंवा सेल हे सांगत नाही। कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला नक्की घ्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। एलकेपी सिक्युरिटीज असं स्टॉकचं नाव आहे। मित्रांनो, अगदी 13.27 रुपयाला मिळणारा हा स्टॉक आहे, एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड। बऱ्याच जणांनी या स्टॉकचं नाव ऐकलं असेल, पण बऱ्याच जणांना या स्टॉकचं नाव सुद्धा माहिती नाही, कंपनी काय करते हे सुद्धा नाही माहिती। मित्रांनो, फायनान्स सेक्टरमध्ये काम करणारी ही कंपनी आहे, पण कंपनीचं काम आहे एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड। तुम्हाला नावावरनं तर माहिती असेल की ब्रोकिंग इन कॅश असेल, तसेच डीमॅट सर्व्हिसेस असतील, किंवा मनी मार्केटिंग ब्रोकिंग असेल, करन्सी लोन असेल, मर्चंट बँकिंग असेल, अशा बऱ्याच सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते। म्हणजे बऱ्याच फॅसिलिटी, बरेच ऑप्शन्स या कंपनीकडे आहेत, जे स्मॉल कॅप कंपनी आहे। मित्रांनो, अगदी 101 कोटीची मार्केट कॅप आहे। तर बघूया 2019-2020 आणि 2021 या 3 वर्षाचा फायनान्शियल इयरचा त्यांचा रेव्हेन्यू, टोटल रेव्हेन्यू। मित्रांनो, 2019 ला 95.94 कोटीचा टोटल रेव्हेन्यू होता, 2020 ला घट होऊन 74.40 झाला, जे की सर्वच कंपन्यांना याचा झटका बसलेला होता, पण नंतर त्यांनी बरंच रिकव्हर केलं आणि परत इकडे बघू शकता 2021 ला 85.18 कोटी त्यांचा रेव्हेन्यू झालेला आहे। नेट इन्कमच्या बाबतीत जर बघायचं झालं तर 2.12 कोटी 2019 ला, 2020 ला 1.62 कोटी, आणि एक जोरदार कमबॅक इकडे त्यांनी केलं, 2021 ला 3.96 कोटीचा नेट इन्कम आहे। अर्निंग पर शेअर जर बघायचं झालं तर 2019 ला त्यांचा अर्निंग पर शेअर होता 0.29, 2020 ला झाला 0.22, आणि जबरदस्त मोमेंट इकडे बघू शकता 0.54 2021 ला। म्हणजे डिव्हिडंड सुद्धा ही कंपनी देते, इकडे बघू शकता 0.20 पैसे, आणि इकडे 2 वर्ष त्यांनी डिव्हिडंड दिलेला नाही, पण इकडे डिव्हिडंड त्यांनी 2021 ला डिक्लेअर केलेला होता। आणि मित्रांनो, या स्टॉकची जबरदस्त एक प्लस पॉइंट जो आहे ते म्हणजे प्रमोटरचं होल्डिंग, कारण प्रमोटरला आणखी सुद्धा विश्वास आहे की आपण कमबॅक करू शकतो, येणाऱ्या कालावधीमध्ये जोरदार मुसंडी मारू शकतो असं त्यांना वाटत असेल, म्हणून टोटल प्रमोटरने होल्डिंग सुद्धा आपल्याकडे जबरदस्त ठेवलेलं आहे। म्हणजे जवळपास 70.24% होल्डिंग एकट्या प्रमोटरचं आहे इकडे। म्युच्युअल फंड वाल्यांनी सुद्धा काहीतरी त्यांना अपेक्षा असेल की 0.1% ठेवलेला आहे, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन वाल्यांनी 0.2%, फॉरेन इन्स्टिट्यूशन वाल्यांचं आहे 4.30%, आणि रिटेल आणि अदर वाल्यांचं आहे 25.44%। त्यामुळे तुम्ही बघू शकता की इकडे एक मोठी मुवमेंट येईल असं सर्वांना वाटतं, त्यात मेन म्हणजे प्रमोटर आहेत। प्रमोटरला तर वाटतच वाटतं की यामध्ये एक जबरदस्त मुवमेंट येणार आहे, त्यामुळे या स्टॉककडे एक वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे, याचा थोडासा आपण अभ्यास केला पाहिजे। 13.27 रुपयाला मिळणारा हा स्टॉक, एका वर्षात या स्टॉकने रिटर्न्स दिले आहेत 160.39%, म्हणजे 2020 ला याची प्राइस होती 5.10 पैसे, 5 रुपये 10 पैसे, आणि आजच्या कंडिशन मध्ये तो 13.27 ला आहे, आणि हायेस्ट तो जाऊन सुद्धा इकडे आलेला आहे, थोडासा रिकव्हर होत आहे, आणि परत आता चान्स आहे आपल्याला याला आपल्या पोर्टफोलिओ मध्ये आपण ऍड करू शकतो। अगदी पीई रेशो आहे 25.03, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हा स्टॉक एक मोठी मुवमेंट अचीव करू शकतो, कारण फंडामेंटली कंपनी हळूहळू परत रिकव्हर होत चाललेली आहे, आणि त्यांना वाटत आहे की आपण नक्कीच, आणि बऱ्याच लोकांना या स्टॉकचं नाव सुद्धा माहिती नाही, असे स्टॉक
म्हणजे लोक लक्षात ठेवत नसतील, पण अशा स्टॉककडे जर आपण, ज्यांचं लक्ष नाही त्यांनी आपण इकडे जर लक्ष दिलं या स्टॉककडे, तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण चांगले रिटर्न्स मिळवू शकतो. अगदी कमी पैशामध्ये मिळणारा स्टॉक आहे, त्यामुळे जेवढी झेपल तेवढी रिस्क आपण या स्टॉकमध्ये, अशा पेनी स्टॉकमध्ये घेऊ शकतो. आणि बाय चान्स जर हा स्टॉक काही चांगले टक्के जरी रिटर्न्स दिले तरी आपण बरंच टार्गेट अचीव करू शकतो. मराठी माणसांना विनंती, आपल्या मित्रांना विनंती आहे, बांधवांना विनंती आहे की अभ्यास करून जर केलेली गुंतवणूक असेल तर मराठी माणूस सुद्धा या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. माहिती आवडली असेल तर लाईकचं बटन आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद. जय.